टीम एमएफसी आ फेसबुक उस खास करून उसाचे ग्रुपवर आपलं स्वागत आहे. ऊस उत्पादक शेतकरी बंधूंना आपण बरेच जण टार्गेट ठेवून काम करतो. ऊस शेतीमध्ये उत्पादनं जे आपली अपेक्षा 80 टन 90 टन, काही शेतकऱ्यांची 100 टन 120 टन, ह्या गोष्टी ज्या आपण अपेक्षा ठेवून ज्यावेळेला म्हणजे टार्गेट ओरिएंटेड ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला आपण 4.5 फुटी सरीला आलो, 5 फुटी सरीला आलो, 5.5-6 फूट इत्यादी आपण बऱ्याच गोष्टीचे प्रयोग पण करत असतो आणि यशस्वी बऱ्याच अंशी शेतकरी होतात. एक प्रामुख्यानं अडचण जी आपण ऊस शेतीमध्ये बोलताना आपण म्हणतो कायम की आपल्याला 38,000 ऊस शेवटपर्यंत जगले पाहिजेत, मिलेबल कॅन मिळाले पाहिजेत. हे म्हणणं सोपं आहे 40,000-43,000 ऊस मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातनं आपल्याला योग्य पद्धतीचं ॲव्हरेज आपल्याला मिळू शकतं. हे 40,000 ऊस गुणले 2 किलो, 80 टन, 2.5 किलो गुणले 100 टन, हे सगळं म्हणणं सोपं आहे. पण ह्यात एक मुख्य अशी अडचण असते की ज्या वेळेला आपण पहिल्या 3-3.5 महिन्यात ऊस संख्या नियोजनाचा ज्या वेळेला प्रयत्न करत असतो आणि ऊस चांगला एकसमान प्लॉट घालण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला एक गोष्ट अशी लक्षात येते की आपण प्रत्येक 5 फूट 10 फूट 20 फूट असं जे आपल्या सरीतलं अंतर आहे त्या तिथं आपल्याला काही जागेला म्हणजे माझी 50 सरी आता समजा 5 फुटाची आहे आणि 10 फूट रनिंग लांबीमध्ये म्हणजे 50 स्क्वेअर फुटात मला चांगले सशक्त 55-60 ऊस पाहिजे आहेत बरोबर. तर ह्या गोष्टी म्हणणं सोपं आहे पण काही वेळेला काय होतं इथं मला 50 ऊसाच्या ऐवजी 35-38 ऊस मिळतात तर पुढच्या नेक्स्ट 10 फुटामध्ये मला कदाचित 30 संख्या 70-80 मिळते. मग तिथं विरळणी हा एक विषय आला पुढं. पण एक त्याच्या आधी एक आपण प्रयोग करू शकतो, तुम्ही ह्या वेळेला प्रयोग करून बघा. गेले मी 4-5 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे, त्याचा तुम्हाला निश्चित लाभ होईल. ज्या काही आपण जे जेटा काढण्याची वेळ जी आहे ह्याच्या संदर्भात आपल्याला इथं थोडंसं लक्ष द्यायला लागेल. आता रोप लागणं आहे, मी इथं 60-65व्या दिवशी जेटा काढतो आहे. ही आज माझा रोप लागणीचा प्लॉट आहे, पलीकडं कांडी लागणीचा प्लॉट आहे. तर हा जेटा काढण्यामध्ये एक आपण थोडं व्हेरिएशन करू शकतो, काही वेळेला काय होतं आहे की जे पहिल्यांदा आपण रोप लावलं आहे किंवा ते थोडंसं जमिनीत वरच्या बाजूला जर असेल तर त्याची फुटव्याची संख्या 7-8-9 झालेली असते आणि जे रोप किंवा जे आपलं बियाणं हे जे ज्या वेळेला खाली गेलेलं असते जमिनीत 2-3 इंचाच्यापेक्षा खाली गेलेलं असते ते दमदार असते हे मान्यच आहे. पण त्याच्यातली फुटव्यांची संख्या ही 4-5 अशी मागं राहिलेली असते. मग आपण ह्याच्यावर उपाय काय करायचा तर सर्वसाधारणतः 2 टप्प्यामध्ये आपण ह्याचा जेटा काढायचा. नीट लक्षात घ्या, 2 टप्प्यामध्ये आपण जेटा काढायचा. आपल्या प्लॉटच्या हिशोबानं समजा सगळा प्लॉट आपला 6-7, 6-7-8 या फुटव्या अवस्थेत असेल आणि आपल्याला जेटा काढायचा आहे. जेटा काढण्याचे उद्दिष्ट वेगळं आहे की आपण फक्त ते फुटवे मिळवण्याकरता किंवा हे करण्याकरता करत नाही तर बाकीचे ऊस सगळे एकसमान व्हावे, त्याचं डेव्हलपमेंट चांगली व्हावी, त्याची एकसारखी जाडी यावी, सर्व अन्नद्रव्यांचा ऊसाला योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा, प्रत्येक ऊसामध्ये ऑक्सिजनची लेवल चांगली असावी, हार्मोनची लेवल चांगली असावी, फक्त ती जेट्यामध्येच असू नये ह्या कारणानं आपण जेटा काढत असतो. मग आपण 2 टप्प्यामध्ये जेटा काढायचा. सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला जिथं 4-5 अशी फुटव्यांची संख्या आहे तिथं पहिल्यांदा जेटा काढून घ्यायचा. तिथं थोडंसं फुटव्याला अवस्थेला बळ लागेल, वाटलं तर चिमूट तिथं खत घालून खुरपं फिरवून घ्या. म्हणजे 24-24 आणि अमोनियम सल्फेट असेल त्या वातावरणानुसार गरजेचं खत असेल ते आपण थोडंसं तिथं फिरवून खत विस्कटून टाकून त्या बेटाच्याकडे ना थोडं खुरपं फिरवून घ्या आणि जो त्या वेळेला जी 7-8 फुटव्या अवस्थेत नीट लक्ष द्या, त्यावेळेला आपण 7-8 फुटव्या अवस्थेतले जे बेटं आहेत आपल्या रानातली एक डोळा कांडीची असू देत किंवा रोप लागण्याची बेटं असू देत त्याला आपण हात लावायचा नाही. पहिल्यांदा आपण काय केलं आहे 4-5 आणि सर्वसाधारणतः 6 किंवा 4 आणि 5 ज्याची फुटवे आहेत त्याचा आपण पहिल्यांदा जेटा काढून घेतला आहे आणि सर्वसाधारणतः त्याच्यानंतर मग 12-15 दिवसांनी आपल्याला उरलेला सगळ्या प्लॉटचा जेटा काढून घ्यायचा आहे. म्हणजे त्यावेळेला आपल्याला अशी पोझिशन येईल की जे पहिल्यांदा जेटा काढलेली जी बेट आहेत त्याची फुटवे थोडेसे लवकर आणि जाड आणि लवकर मिळायला लागतील आणि दोन्ही बेटांची अगदी 100% नाही पण एक 70-80-90% तरी आपल्याला एक समान वाढ आपल्याला सगळी करता येईल. म्हणजे आपल्याला जे लक्ष आपलं आहे जी
प्लॉट मध्ये सगळीकडे एक समान संख्या मिळवण्याचं जे लक्ष आहे एकरी 40,000 म्हणण्यापेक्षा स्क्वेअर फुटाला एक ऊस जो मिळवण्याचं लक्ष आहे ते आपण निश्चित चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो. हा प्रयोग निश्चित करून बघा. मी ह्याच्यावर 3-4 वर्ष झाली व्यवस्थित काम करतोय आणि मला त्याचे चांगले परिणाम मिळत आहेत. काही वेळेला काही गोष्टी शक्य होत नाहीत. आता हे बरंच पावसानं ह्या वर्षी पुढं मागं तुटा ह्या गोष्टी कांडी उगवण क्षमता असं बरेच गोष्टी झाल्या. त्यातनंही आपण प्लॉट एकसमान कुठल्या पद्धतीनं आपला करता येईल ह्याचा आपण निश्चित प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे लक्ष द्या. प्लॉटची डेव्हलपमेंट बघा एकदम सुस्थितीत आहे. कोणीही प्लॉट बघायला आलं फेसबुक ग्रुपवरचे असू देत मित्रमंडळी असू देत तरी चालेल. आणि आपलं जे गन्ना किंग शुगर केन किट आहे 3 आरळवण्या 3 फवारण्या 2750 रुपये त्याचा निश्चित वापर करा. फुटव्यांचा जोर ताकद पहिल्या 3-3.5 महिन्यात एक समान त्याची उंची मिळवणं एक समानता त्या सगळ्या पूर्ण प्लॉटची तयार करणं आणि सुरुवात चांगली म्हणजे एक पाया मजबूत करण्याचं काम ह्या किटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं होतं. आपण निश्चित वापर त्याचा करून बघा. धन्यवाद.